नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त भाषण जय जवान जय किसान ही घोषणा देऊन सर्व देशवासियांचे बळ मागे उभे करणारे युद्धात पाकिस्तानला खडे चारून भारताची मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी विनयशील कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय उत्तर प्रदेशातील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद प्राथमिक शाळेत शिक्षक होते शास्त्रीजींच्या जन्माच्या आठ वर्षानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर शास्त्री यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी मिळवली पुढे तेच त्यांचे आडनाव बनून लालबहादूर शास्त्री भारतभर विख्यात झाले राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला ऐनतारुण्यात मी खूप पैसे मिळवून आरामात राहण्यापेक्षा देश तेवढला वाहून नेण्याचे ठरवले भारत समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लालबहादूर शास्त्री होय मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री एक महान नेतृत्व होते आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेमुळे जनमानसात लोकप्रिय झाले अनेक लहान मोठ्या जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी देशाचे गृहमंत्री मंत्री, वाणिज्यमंत्री मंत्री म्हणून काम केले शास्त्रीजींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले शास्त्रीजी नेहमी म्हणत असत की कठोर मेहनत ही प्रार्थने समान आहे अशा या थोर नेत्याला वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद